राष्ट्रवादीच्या आमदारांना हयात हॉटेलकडे रवाना करण्यात आलेलं आहे. रेनेसॉ हॉटेलमधून याच बसमधून आमदारांना हॉटेल हयातला घेऊन गेलेत. हेरगिरीच्या कारणास्तव आमदारांना हलवण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात सध्या येते. फक्त ही लवकरात लवकर बहुमताची चाचणी व्हावी अशी मागणी आता सध्या करण्यात येते. आज नेमकं 10:30 कोर्टात काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान राष्ट्रवादीने आपले आमदार सुरक्षित ठेवण्याचं ठरवलेलं आहे. रेनेसॉ हॉटेलमध्ये हेरगिरी होत असल्याचा आरोप झाल्यानंतर आता आमदारांना थेट आता हयात हॉटेलकडे रवाना करण्यात आलेलं आहे.